ते गेल्या एक महिन्यापासून, एक सव्वा महिन्यापासून त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि दोघांची जोडी जी आहे ती आता काम करू लागलेली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, विस्तार होत नाही अशी सारखी तक्रार किंवा अशी सारखी भावना विरोधी पक्षाकडून होत होती. आता 18 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये बाकीच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे तो सुद्धा जे शपथविधी लवकरच होईल त्यामध्ये RPIला जर संधी मिळेल अशा पद्धतीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि आता खरी जी शिवसेना जी आहे ही एकनाथ शिंदेंचीच आहे. अशा पद्धतीचा निकाल लवकरच इलेक्शन कमिशनकडून होणे शक्यता आहे. आणि यापूर्वीचे जे निकाल आहेत जसं आता आमच्या पक्षामध्ये एकदा फूट झाली होती. गवईसाहेब गवईसाहेब जोगेंद्र कवाडे आणि मी आम्ही तिघेजण आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळेला कुणाला पाठिंबा द्यायचा या संबंधात आमच्यामध्ये वाद झाला आणि मी राष्ट्रवादीसोबत गेलो आणि गवईसाहेब आणि कवाडे सर गेले काँग्रेससोबत. त्यावेळेला इलेक्शन कमिशनमध्ये आमचा वाद गेला आणि त्यावेळेला दोन खासदार एका बाजूला आहेत म्हणून जे आमचं उगवता सूर्य सिम्बॉल होतं ते सिम्बॉल गवईसाहेबांना मिळालं होतं. ते सिम्बॉल आम्हाला मिळालं नव्हतं आणि तसा माझ्याकडं सगळा अपक्ष माझ्या बाजूला होता पण दोन खासदार त्यांच्या बाजूला असल्यामुळं त्यांना सिम्बॉल मिळालं होतं. त्यामुळं आता या ठिकाणी जवळजवळ 2/3 जास्त आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या बाजूला असल्यामुळं, खासदारसुद्धा 2/3 त्यांच्या बाजूला असल्यामुळं त्यांना जर ते धनुजीबाने सिम्बॉल मिळेल अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे. आणि उद्धव ठाकरे यांना दुसरं त्यांना त्यांच्या पक्षाला मान्यता आहे. त्यांच्याकडे 15 आमदार आहेत, 6 खासदार आहेत त्यामुळं त्यांनासुद्धा राज्याची मान्यता जी आहे ती मान्यता त्यांनाही मिळेल पण सिम्बॉल त्यांना दुसरं कुठलं काही घ्यावं लागेल. त्यामुळं धनुष्यमान या सिम्बॉलवर एकनाथ शिंदे यांचाच हक्क पोचू शकतो अशा पद्धतीचं आपलं या संबंधातलं मत आहे.